राष्ट्रवादी निजामपूर विभागातर्फे कोकणचे भाग्य विधाते खासदार सुनील तटकरे तसेच रायगड जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबू खानविलकर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी खासदार सुनील तटकरे आणि बाबूशेठ खानविलकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बाबूशेठ खानविलकर यांनी मित्रपक्ष माझी बदनामी करत असल्याचे वक्तव्य केल्याने हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. उरण ONGC कंपनीमधील अत्यंत जुनी असलेली पाईपलाईन लिकेज होऊन तेलगळती सुरू झाली होती. ही बाब त्वरित लक्षात आल्यानं कंपनी प्रशासनाकडून उपाययोजना केल्यानं भीषण दुर्घटना टळली आहे. पिरवाडी समुद्र किनारी असलेल्या पाईपलाईन मधून तेलगळती सुरू झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर लिकेज झालेली पाईपलाईन ओपन करून तेलगळती थांबवण्यासाठी घटनास्थळी काम सुरू करण्यात आले. यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारच्या तेलगळती होऊन जीवितहानीच्या घटना घडल्यात, मात्र ONGC प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याचं या घटनेवरून उघड होत आहे. रसायनी परिसरातील मोहपाडा आणि रीस परिसरात भटक्या श्वानांसह पिसाळलेल्या श्वानांनी दहशत निर्माण केली आहे. परिसरात रस्त्यावरून जात असताना पिसाळलेले कुत्रे अंगावर धावून येत नागरिकांना जखमी करत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. मागील आठवड्यात मोहपाडा परिसरात तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती. रविवारी रीस गावात पिसाळलेल्या श्वानांनी तब्बल 9 जणांना जखमी केलंय. श्वानांना शोधत असताना उपसरपंच भूषण पारंगे यांच्या अंगावर देखील पिसाळलेला कुत्रा धावून आल्याची घटना घडली. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात अधिकारी पदावर असलेला पेण तालुक्यातील रावे गावातील युवा नेता योगेश बाळकृष्ण पाटील याच्यावर तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दाखल करताच योगेश पाटीलला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. योगेशची पोलीस कस्टडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला 19 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी योगेश पाटीलने आपल्यासोबत लग्न न करता आपला वापर फक्त शरीर सुखासाठी केल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेने 30 ऑगस्ट रोजी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पनवेल शहरातील पायोनियर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अभिनव युवक मित्रमंडळाच्या श्री गणेश उत्सव 2024-2025 या अंकाचं प्रकाशन श्री गणरायाच्या आशीर्वादाने करण्यात आलं. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील आणि सदस्य संजय कदम यांच्या शुभ हस्ते या अंकाचं प्रकाशन पार पडलं. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, चिटणीस सचिन नाझरे, सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्ये यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सदस्य संजय कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबईच्या कोपरखेरणे पोलीस स्टेशनमध्ये सामान्य लोकांनी मोठ्या संख्येने जमा होत एकच राडा केल्याचं पाहायला मिळाले. बँजो बंद करायला सांगितला म्हणून पोलीस आणि बँजो वाजवणाऱ्यांमध्ये हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. बँजो बंद करायला विरोध केला म्हणून एका व्यक्तीला पोलिसांनी कानाखाली वाजवल्याचाही प्रकार यावेळी घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीस ठाण्यातच हा सगळा प्रकार घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कोपरखेरणे पोलिसांचा कोणावर धाक उरला नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. उरण तालुक्यातील वीर वाजेकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय फुंडे मधील विद्यार्थी आर्यन मोडखरकर या विद्यार्थ्याने महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये सुयश संपादन केलंय. 4 पैकी 3 स्पर्धांमध्ये बक्षीस प्राप्त करून त्याने महाविद्यालयासाठी चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिली आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. डोंबिवली पलावा सिटीमधील जलतरण तलावामध्ये या स्पर्धा पार पडल्या. आर्यनने केलेल्या कामगिरीबद्दल प्राध्यापक वर्गातून त्याचं कौतुक केलं जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या 1930 सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मारकांची पडझड सुरू झालीये. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिक करतायत. ओरायन मॉलने रायगडमधील महिलांसाठी आयोजित केलेली मोदक स्पर्धा ही गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव देणारी असून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघून आज अत्यानंद झाला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि स्टार प्रवाहावरील आनंदी या भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकर हिने मोदक स्पर्धेत गृहिणींना बक्षीस देताना केलं. मोठ्या प्रमाणात गृहिणी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. 49 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक मोदक बनवल्याने परीक्षकांना सुद्धा नंबर काढणे मोठे कठीण झाले होते. मागील 83 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या उरणच्या खोपटे गावातील पाटीलवाड्यात
शिवागौऱ्याचा उत्सव अतिशय जोमाने साजरा करण्यात आला. परंपरेनुसार सकाळी देवाच्या समोर घुंगरू वाजावेत या प्रथेनुसार रोहा तालुक्यातील प्रसिद्ध शायर वसंत भोईर यांचा नाच आयोजित करण्यात आला होता. या मंडळाने शिवगौऱ्याच्या प्रांगणात घुंगरूच्या सहाय्याने नाचगाणी करत शिवगौऱ्याला वंदन केलं. नाचाची पहिली बारी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. प्रेक्षकांचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील आणि सहकारी मंडळींनी मनपूर्वक स्वागत केले. मागील काही महिन्यात कर्जत तालुक्यात डेंग्यू रोगाने थैमान घातलंय. असंख्य रुग्ण या भागात आढळून आलेत. त्यातच नेरुळमध्ये डेंग्यूच्या आजाराने वकिलाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील नेरळमधील नामांकित वकील रफीक अफ्तार यांच्या 25 वर्षीय उच्च शिक्षित मुलगा मुस्तफा उर्फ राजू रतिक अफ्तार यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मात्र आरोग्य विभाग खळबळून जाग झालाय. परिसरात आजारी व्यक्तींची तपासणी सर्वेक्षण सुरू झाले असून नेरळ ग्रामपंचायतीला धूर आणि औषध फवारणी करण्याचं सूचित करण्यात आलंय. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.